आता जी घटना बघितली तुम्ही ही रेकलेस व केअरलेस ड्रायव्हिंगची आहे. तुम्ही बघितला असेल तो चालक रस्त्याच्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने उजव्या बाजूने येत येत करत करत समोरच्या वाहनाला त्याचा अंदाजा नाही आला तो कोणत्या दिशेने चालला, जेणेकरून त्या दोघांचा अपघात झाला. ही जी अपघात ही जी घटना झाली ही जो अपघात झाला हा टळला असता जर त्या वाहन चालकाने रस्त्याचे सगळे नियम पाळले असते तर तो जर त्याच्या लेनने आला असता तर हा अपघात टळला असता व होणारी दुखापत टळली असती. तुम्ही अशा प्रकारे गाडी वाहन चालवली नाही पाहिजे. थांबा, कुठे चाललेत? फोनवरती बोल लागले, हेल्मेट नाही. हा, तुम्हाला माहित नाही मोबाईल टॉकिंग मोबाईल बोलताना गाडी चालवण्याची गुन्हा आहे म्हणून? हो सर, माहिती आहे. त्याला 500 रुपये दंड आहे आणि तुमचं लायसन्स सस्पेंड होतं 3 महिन्याकरिता. जेवढे पण रस्त्यावरती अपघात होते त्याच्यावरती मुख्य कारण आहे मोबाईलवरती बोलणं. मोबाईलवरती जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचं लक्ष ड्रायव्हिंगवरनं दुसरीकडे जातं, जेणेकरून तुमच्या रस्त्यावरचं लक्ष कमी होतं आणि मग तुम्ही अपघातला बळी पडतात. आता तुम्ही मला सांगा, घरी तुमची कोणतरी वाट पाहताय की नाही? पाहतात ना सर. मग त्यांची पण तुम्हाला काळजी घेणं आहे की असं काही आहे का तुम्हाला इथे काही झालं की घरी काळजी घ्यायला कोणी आहे दुसरं? त्यांची त्यांचा थोडासा विचार घेऊन रस्त्यावर गाडी चालवायला पाहिजे ना. म्हणजे फोनवरती बोलायचं असेल तर गाडी साईडला घेऊन बोललं पाहिजे. चुकलो सर, चुकलो सर. तुमच्या बाई रस्त्यावरती दुसऱ्या लोकांचा सोबत अपघात होईल, त्यांचा जीव जातील. याच्यानंतर काळजी घ्या, रस्त्यावरती गाडी चालताना फोनवरती बोलू नका. बोलत नाही आणि जे आता फाईन आहे ते भरून जावा. हो सर, भरून टाकतो सर. सॉरी सर, गाडी साईडला.